नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पहिली ते दहावी सर्व विषयांच्या व्हिडिओ अपलोड करत आहोत तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा व सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता आठवी विषय मराठी पाठ क्रमांक सहा असा रंगारी श्रावण या कवितेचा सध्या अभ्यासूया प्रश्न एक खालील चौकटी पूर्ण करा कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे रंगारी चित्रकार गोपाळ प्रश्न दोन प्रश्न तयार करा अ श्रावण हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा उत्तर रंगवदळीत येणारा रंगारी कोण आ इंद्रधनुष्याचा बांध हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा उत्तर श्रावणाने नभाला कोणता बांध घातला आहे प्रश्न तीन अर्थ लिया अ रंगारी रंगाचे काम करणारा कारागीर आ सृष्टी निसर्ग ई झुला झोका ई खिळगा सवंगडी प्रश्न प्रश्नचार पूर्ण करा श्रावण महिन्याची विविध रूपे सृष्टीचा हिरवा देखावा रिमझिम सरिंची गाणे ऊन पावसाचा खेळ चित्रांची मांडलेली पंगत प्रश्न पाच स्वमत अ जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर कवी ऐश्वर पाटेकर यांच्या असा रंगारी श्रावण या कवितेत श्रावण महिन्याच्या मोहक रूपांचे वर्णन केलेले आहे जून महिन्यात पावसाचा वेग वाढू लागतो आषाढ महिन्याच्या खेळीमेळीनंतर श्रावणाचे सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळते ऊन पावसाच्या खेळाचा हा महिना कधी कधी आभाळ मेघांनी पूर्ण झाकळून जाते तर कधी लखलखीत लक ऊन पडते तापल्या उन्हात पावसाच्या सरींनी वातावरणाला पुन्हा चैतन्य दिले जाते असा हा श्रावण महिना फुलांनीही सजून आलेला असतो दरी डोंगर घाटमाता ओढे आकाश या ठिकाणी निसर्गाची विविध रूपं पाहायला मिळत असतात ती चित्रांसारखीच वाटतात प्रत्येक रूप छायाचित्रात वा चित्रात बंदिस्त करावे असं वाटत राहतं इतका लोबस्वाना निसर्ग या महिन्यात पाहायला मिळतो आ नागपंचमी आणि गोकुळाष्टमी या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दात लिहा उत्तर श्रावण महिन्यात नागपंचमी व गोकुळाष्टमी हे सण साजरे केले जातात नागपंचमीचा सण बहीण भावाचे नाते सांगणारा असतो अनेक स्त्रिया नागाला आपला भाऊ मानतात शेतकरी मित्र मानतो शेतकऱ्याचा रक्षक म्हणून सापाला पुजले जाते यावेळी रानावनात स्त्रिया जातात झुल्यावर झोके घेतात गाणी गातात त्या गाण्याला श्रावण नादमय लय देतो तर दहीहंडी खेळण्यासाठी तरुण मुले उत्सुक असतात आजूबाजूच्या वातावरणाचे अवघे गोकुळ होऊन जाते गोविंदारे गोपाळा असे म्हणत लहान मुले झुंडेने गोपाळ काला खेळतात या दही दुधाच्या दहीहंडीत रमणारा तरुण स्वतःला श्रीकृष्ण समजायला लागतो त्यांचे निसर्गाशी सण उत्सवाशी एकरूप होणं ही आनंदाची गोष्ट आपल्याला अनुभवता येते ई कवितेतून व्यक्त झालेला रंगारी श्रावण तुम्हाला का आवडला ते तुमच्या शब्दात सांगा उत्तर निसर्गामध्ये रंगाची उधळण करणाऱ्या श्रावणाला कवींनी रंगारी म्हटले आहे हा रंगारी श्रावण प्रत्येक माणसाला कवीला भुरळ घालणारा आहे हा सृष्टीचा चित्रकार वाटतो कारण त्याचे प्रत्येक क्षणी विविध ठिकाणी रंग वेगळे दिसतात त्याचे रूप वेगवेगळे होते हा साजिरा कलावंत आहे त्याच्या कलाकृतींनी तो सृष्टीत विविध कशिदा काढत राहतो श्रावणात डोंगरदरीतून ओढ्यातून जलप्रवाह खळखळ वाहत असतात हिरवाईने निसर्ग नटलेला असतो वेली जोमाने वाढलेल्या असतात पाने फुले यांची नक्षी ठीक ठिकठिकाणी दिसत असते अनेक सण उत्सव या महिन्यात येतात त्यामुळे आनंदाला उदान आलेले असते ऊन पाऊस यांचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो त्यामुळे सगळ्यांची धावपळ होत असते असा हा रंगांचा जादूगार असलेला श्रावण मला खूप आवडतो पुढचा प्रश्न खेळूया शब्दांशी कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावा एक नदीशी झाडांशी दोन लाजल्या सजल्या तीन झाडाला गाण्याला चार बांधतो लपतो पुढचा प्रश्न झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा उत्तर झोका म्हणतो तुझ्या फांदीला बघ जुला मी बांधला झाड बनते पण माझी फांदी म्हणजेच हाये एक झुला झोका म्हणतो खाली वर वर खाली मी झोकात किती झुलतो झाड बनते अरे पण माझ्यामुळेच तू इतका खुलतो झोका म्हणतो मागे पुढे आहे माझी ठेक्यावरती लय झाड म्हणते मी नसेन तर होईल तुझा लगेचच विलय झोका म्हणतो तू तर आहेस एका जागी पूर्ण गाडलेला झाड म्हणते मी घट्ट आहे मातीत म्हणूनच तुझा झोका वाढलेला झोका म्हणतो तू एका जागी स्थिर बघ मी किती गतिमान झाड म्हणते नको धरूस फुकटचा हा व्यर्थ अभिमान झोका म्हणतो तू येतोस का झुल्यावर येईल तुला मजा झाड बनते मी जर हल्लो जागेवरून तर तुलाच होईल सजा झोका म्हणतो नको नको रे झाडा तू तर माझा मोठा भाऊ झाड बनते आरामात झोके घेतू आपण दोघे सुखात राहू विद्यार्थ्यांनो आज आपण असा रंगारी श्रावण या कवितेचा स्वाध्याय अभ्यासला थँक्यू